लोकांना नगरसेवक आणि खासदार यात आधी फरक कळत नाही. खासदाराचं काम काय असते? लोकांना हे कळत नाही की खासदार तुमच्या दारात येऊ शकत नाही, तुम्हाला रोज भेटू शकत नाही. काय करा, काय केलं सुद्धा नाही भाजपनं, काय केलं 10 वर्षात काय केलं नाही भाजपनं. संजय काकांचं काय व्यक्तिगत स्थिती काय आमच्या सांगलीमध्ये काय मला काय काम दिसलं नाही त्यांचं. एकंदरीत वातावरण आता भाजपमध्ये आहे, त्यामुळे लोकांचा विश्वास भाजप आणि मोदीवर आहे. भाजपला मात्र शक्यता जास्त. सांगली जर का वाचवायचं असली तर विशाल पाटलाला तिकीट द्यायला पाहिजे. तिरंगे झाले तर संजय पाटलांना चान्स जास्त. काकांचं तरी अवघड वाटते, अवघड वाटते. का बरं, कामं कामं केल्यात म्हणते ती काय, त्यांना तुम्ही कुठे गेलं. हा, आपल्या इतर काय, आपल्या निदर्शनात तर काय आणलं. दत्त इंडिया नाव दिले, हे नाव का दिलं? चालवायला फक्त द्यायला होता तुम्ही कारखाना, नाव का बदललं? राजकारणी मंडळी गोर गरिबांचं त्यांना काय देणं घेणं नाहीच आहे हो. मतदारांचं काय देणं घेणं नाही, फक्त मतदानापुरतच. मोदींच्याकडे बघून आम्ही त्यांना मतदान करणार, पक्षाकडे बघून, पक्षाकडे, हा पक्षाकडे बघून मतदान करणार तिकीटावर. एक जुने पहलवान आहे, एक ताजे पहलवान आहे, दोन्ही पण पहलवानच आहेत. पहलवानांचाच आकडा येऊ पण वस्तात मोदी आहेत ना. सांगलीमध्ये तर काय मला सांगा की तुम्ही, आता आमची इंडस्ट्री सगळी बंद पडली आहे बऱ्यापैकी. MIDC मधले युनिट बंद आहेत, कुपवाड MIDC बऱ्यापैकी बंद आहेत. ड्यू टू आपापली कामं करणार, जनतेची कामं करून करणार नाही. दोघेही लायकीचे नाही, आपापले आहेत. निवडून आले की किसं भरायची कामं आपलं. पहलवान असलं मग काय झालं मग? हा, आम्ही वस्तात आहे मग, आमच्याकडे वस्तात आहे इकडे, काका बी वस्तात आहेत आमची मग. कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. दर्शको नमस्कार, KK न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरंच बघायला गेलं तर KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला कार्यक्रम आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेचा कौल काय आहे हे जाणून घेत आता सांगलीपर्यंत पोहोचलेलो आहे. सांगली जिल्ह्यामधील आता आपण गणपती मंदिराच्या आवारामध्ये इथं आहे. खरं बघायला गेलं तर लोकसभा असू दे, विधानसभा असू दे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याही निवडणुका असू देत, या गणपती मंदिराच्या बाहेर किंवा गणपती मंदिराचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली जाते. आणि आपण आता आपल्या रिपोर्टची सुरुवातसुद्धा इथूनच करत आहे. आपल्यासोबत इथं काही लोकं आहेत, गावातली स्थानिक तसेच रिक्षा ड्रायव्हरसुद्धा. काका नमस्कार. लोकसभेचं वारं व्हायला सुरुवात झाले, तुमच्या इथनं आता 3 पाटील तयारी करायला लागलेत, तुम्ही कुणाच्या बाजूने? भाजपच्या बाजूने. भाजपच्या बाजूने का हो? 10 वर्ष आता भाजपची सत्ता आहे, काय काय कामं केलं चांगली? आता त्या मोदी जी ध्येय धोरणं जी आहेत ती चांगली आहेत. देशाची सुरक्षा व्यवस्था सुद्धा त्याच्यामुळे चांगली आहे, चांगली आणि आर्थिक प्रगती काही दिवसांनी दिसून येईल, लगेच त्याचा परिणाम येणार नाही. काका पाटलांच्या विषयी काय मत आहे? काका पाटलांनी ग्रामीण भागामध्ये काम केलेलं आहे आणि अपूर्ण काम आहे ते पुढे करायला पाहिजेत म्हटलं तर त्यांनाच निवडून दिलं पाहिजे. त्यांच्या विरोधात आता बघायला गेलं तर महाविकास आघाडीमधून चंद्रहार पाटलांचं नाव येते, पहिलवान आहेत समोर. हा, चंद्रहार पाटलांचा पण इकडच्या भागामध्ये त्यांना एवढा हे नाही आहे, ओळखत नाही जास्त. त्याचा भाग तो ठराविक आहे, त्या भागातच त्यांना ओळखत. ओ काय सांगाल? त्यांनी सांगितलं तेच की तेच भाजपची निवडून येणार. भाजपची भाजप येणार. काय सांगाल? होय, काकांचे वेळ. पहिल्यापासून काकांचं कर्तव्य पण आहे, चांगली ओळख पण आहे. जिथे जिथे कामं आहेत ग्रामपंचायतमध्ये, कुठे खेळपाडे जरा कामं आहेत त्यांचे, हे सांगतो मी. नाव कसं तुमचं? माझं नाव राजू आहे. राहिलं कुठे? इथे आहे की गौड गेलेला. बर, काय सांगाल तुम्ही? ते चांगलं आहे की काका चांगला आहे. बर, ते येणार आहे काका. बर, या अजून सुद्धा इकडे काही लोक आहेत, त्यांच्यासोबत आपण जाऊयात, बोलूयात. साहेब नमस्कार. लोकसभेचं वारं व्हायला सुरू झाले, सांगलीतल्या जनतेचा कौल कोणाला? आपल्याला कळत नाही गो, आम्ही इथला नाही. दादा, दादा काय सांगाल, लोकसभेचं वारं व्हायला सुरू झाले, लोकांचा काय कल काय? अजून तर काय वातावरण तापलेलं? अजून तापलेलं नाही. काय कुणाकडे, कुणाच्या बाजूने लोक काय कशाचं नाही? महागाई डिगभर वाढल्या, धंदा नाही आहे, मार्केट सगळं डाऊन आहे सगळं. 3 पहिलवान आहेत आता. बघायचं कोण जिंकणार ते बघायचं म्हटलं. बघू अजून आणि 15 दिवस 8 दिवस काय वाचवत. चंद्रार पाटील का काका पाटील? बघू नंतर सांगू. अद्याप काय सांगता येणार नाही. या अजून सुद्धा इकडे काही लोक आहेत, लोकांची आपण चर्चा करूया. साहेब नमस्कार, सांगलीमधून आहे का? कवटे मंकळ. लोकसभेची निवडणूक आहे? नाही नाही का, लोकसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये काय वाटते, काय होईल? संजय काका पाटील हे प्रस्थापित आहेत, त्यांना पूर्ण मतदारसंघाची माहिती आहे 10 वर्ष असल्यामुळं.
आता त्यांचं पारडं जड आहे. जड आहे. हो नमस्कार. इथलंच आहे का? बर काय सांगाल काय अजून इलेक्शन कोणाला काय अजून हे दिलेलं नाही आहे काही सांगू शकत नाही जवळ आपण काय सांगू शकत शकत नाही. बर चंद्रार पाटील काका पाटील चांगलं कोण आपल्याला ते अजून इथपर्यंत कोणी आलेलं नाही आहे अजून माझ्याकडे इथपर्यंत कोणी आलेलं नाही आहे मी काही सांगू शकणार नाही आहे मॅडम. आता येतील की मत मागायला त्यावेळेला मी त्याच्यावर उत्तर देईल की त्याच्यावर मी उत्तर देईल त्यांना काय आता काय सांगणार नाही आता काय सांगू शकणार नाही मी त्याच्यावर. विकास झालाय का दहा वर्षात? दहा वर्षात काय आता थोडंफार झालेलं आहे थोडंफार. समाधानी आहे का नागरिक म्हणून? आहे आहे समाधान आहे समाधान आहे. धन्यवाद धन्यवाद. हो नमस्कार. इथलंच आहे का? सांगली काय सांगाल लोकसभेला काय होईल? लोकसभेला काय काकाच की दुसरं का बरं काका? काका म्हणल्यावर आता जुनी माणसं आहेत एकनिष्ठ आहेत भाजप बरोबर आणि स्वभाव बिभाव चांगला आहे काकांचा. चांगला आहे. काय काय कामं केलं? सांगली देऊ रस्ते ट्रेनिचं काम असो बाकी जाणे काय असो. लोक म्हणतात संपर्क कमी आहे काकांचा. संपर्क म्हणजे वयानुसार काहीतरी असणार त्यांचं सर. हो साहेब लोक म्हणतात काकांचा संपर्क कमी आहे. आहे काकांचा संपर्क आहे. ओ नमस्कार. लोकसभेचं वारं व्हायला लागले कुणाच्या बाजून आता? संजय काका पाटील. का बरं? कामं. कामं काय काय कामं केलं? सगळ्या जनतेलाच माहिती आहेत. संपर्क कमी आहे म्हणतात? सगळ्या जनतेला माहिती आहेत. संपर्क कमी आहे म्हणाले जनता? कोण म्हणते? जनता. कुठली जनता म्हणते? सांगलीची. नाही म्हणत. हो कहो दिलसे काका फिरसे. होय का? 100%. काय केलं सांगा की? काय केलं जनतेला माहिती आहे की? तुम्हाला माहिती असेल सांगा काय माहिती आहे. सांगलीच्या विकासासाठी काय काय केले अशी कामं सांगा एक चार. भरपूर कामं केली आहेत. आता तशी सांगता येत नाही ती चार चार म्हणजे चार कामं सांगता येत नाहीत तशी. भरपूर कामं केली. बर पण काका पाटील. काका पाटील काय काका पाटील की चंद्रहार पाटील? काका काय सांगतात ना इथे काय वाटते लोक काय म्हणतात ते सांगा. व्हॉट्सअप ग्रुपवर काय चर्चा चालू आहे आता? काकांचं तरी अवघड वाटते. अवघड वाटते का बरं? कामं कामं केल्यात म्हणतात ती काय त्यांना तुम्ही कुठे गेलात? हां आपल्या इथं काय आपल्या निदर्शनात तर काय आणलं दहा वर्ष सत्ता आहे आपल्या हरिपूरला तर काय योगदान नाही एवढं. हो तुमचं गाव कोणतं? हरिपूर. हरिपूर काय वाटतं तुमचं मत काय? काय काय देऊ राजकारणात काय सांगता येत नाही. हां कोण निवडेल काय बाजू बाजू कुठली काय निवडेल कोण काय सांगता येत नाही. हां काय काका पण वाटतात आणि चंद्रार पाटील पण वाटते. चंद्रहार पाटलांच्या बद्दल युवक म्हणून तुम्हाला काय वाटते? करतील का आता सत्ता आहे म्हणल्यावर कामं करतील दोघं पण करतील कामं काय? तुम्हाला काय वाटते? नवीन माणूस येईल काय तर कामं करतील त्या अनुषंगाने तिकीट दिले तर त्यांना देईल मी. काय चान्सेस द्यायची तिकीट काय? विशाल पाटलांच्या विषयी त्यांच्याविषयी चुरत चालू आहे ते काय आता त्यांची वर महाविकास आघाडी ठरवेल ते. हां त्यांची देईल ते बघायचे. हां साहेब नमस्कार. सांगली लोकसभा मतदारसंघामधूनच आहे का? होय. लोकसभेचं वारं व्हायला सुरू झालं आहे काय वाटते मतदान टाकायचं तर आता कुणाच्या बाजूने टाकायचं? ज्याची त्याची मतं ठरलेली असतात आणि ऐनवेळी माणूस ज्या त्यावेळेत निर्णय घेऊ शकतो त्याला वाटलेलं काँग्रेस उमेदवार चांगला काँग्रेसला करेल भाजप उमेदवार भाजपला करेल. तुम्हाला काय वाटते की कोण चांगला? एकंदरीत वातावरण आता भाजपमध्ये आहे त्यामुळे लोकांचा विश्वास भाजपवर मोदीवर आहे भाजपला मतदान होण्याची शक्यता जास्त. सांगली शहरामध्ये भाजपकडून आता काका पाटलांचं नाव आहे त्यांचं कामं कशी आहे? समाधानकारक आहे. लोक म्हणतात संपर्क नाही आहे. संपर्क सांगली महाबळेश्वर क्षेत्रात नसला दुष्काळी पट्ट्यात त्याचा संपर्क चांगला आहे. ओ काय सांगाल? संजय का संपर्क चांगला आहे. चांगला आहे की म्हणतात संपर्क नाही चांगला? चांगला आहे की आहे का चांगला? लोकसभेला काय होईल असं वाटतंय? लोकसभेला संजय काका पाटीलच निवडून येणार. हॅट्रिक होईल का? हो हॅट्रिक होणार. कसं काय कसं काय म्हणजे तसं आहेच आमच्या वातावरण. सांगली काय कामं केल्यात सांगा? कामं भरपूर केलेले आहेत. काय काय केले? भरपूर केलेले आहेत. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून सांगली शहर ग्रामीण भाग इथं भरपूर कामं केलेले आहेत त्यांच्या बरोबर. त्यामुळे आम्ही संजय काका पाटलांचंच नाव घेतो. बर बाकी काही नाही. पलीकडं पहिलवान आहे. अहो दोन मिनटं आहे का? हे विशाल पाटील आता निवडून येणार आहेत हे निवडणुकीला उभारणार आहेत. त्यांचा कारखाना हा तुम्ही बाहेर एका
विशिष्ट उद्योजकाला देता, तुम्ही चालवू शकत नाही, नाव बदलता, चांगला चाललंय म्हणते, चांगला चाललंय की दादांचं नाव बदललंय ना आमच्या पूर्वीच्या पूर्वीच्या वसंतदादा पाटलांचं इंडिया दत्त इंडिया नाव दिले, हे नाव का दिलं, चालवायला फक्त द्यायला पाहता तुम्ही कारखाना, नाव का बदललं, नाव बदललेलं नाही पाहिजे. चंद्रहार पाटील पैलवान आहेत त्या काका पाटलांच्या विरोधात. चंद्रहार पाटील आहेत बरोबर आहे, ते आता सध्या अचानक उठून बसलेत, हा सगळा त्यांचा पैशाचा खेळ आहे, बर बाकी काही नाही. बर, तुमचं मत काका पाटलांना? संजय काका पाटलांना. दादा, लोकसभेची निवडणूक लागली, आम्ही लोकांच्या पर्यंत जाऊन ग्राउंडला काय रियालिटी आहे ते बघत आहे, काय सांगाल ह्या निवडणुकीमध्ये कुणासोबत, महाविकास आघाडी की महायुती आघाडी, काका पाटील की चंद्रहार पाटील? काका पाटील. संजय काका? संजय काका. का बरं? मोदीसाठी. हां, तुम्ही काय सांगा? मोदीसाठी. बरं, कामं केलं का हो 10 वर्ष? हो. सांगलीचा विकास हा स्थानिक लेवलला होतोय, खासदारांनी जे करायचं आहे ते मोदीला पाठिंबा द्यायचा आहे, मोदी देशाचा विकास करतोय, कामे झालेले आहेत. माझं विशाल नाव आहे संजय काकांचं, काय व्यक्तिगत काय आमच्या सांगलीमध्ये काय मला काय काम दिसलं नाही त्यांचं, पहिली गोष्ट. मोदींच्याकडे बघून आम्ही त्यांना मतदान करणार, पक्षाकडे बघून, पक्षाकडे, हा पक्षाकडे बघून मतदान करणार तिकिटावर, बाकीचं काही विषय नाही असतं. पलीकडे पैलवान आहे, पैलवान असलं मग काय झालं, मग हा आम्ही वस्तात आहे, मग आमच्याकडे वस्तात आहे, इकडे काका बी वस्तात आहेत आमचे, मग असं ह्यातला बघा झालं ना, ते पैलवान असलं तर. हो साहेब, काय सांगाल, पलीकडे पैलवान आहेत, दोन्ही पण पैलवानच आहेत. हो, एक जुने पैलवान आहे, एक ताजे पैलवान आहेत, दोन्ही पण पैलवानच आहेत, पैलवानांचाच आकाडा आहे, पण वस्तात मोदी आहेत ना. मग या आकाड्यात कुस्ती कोण मारलं असं वाटतं? मोदी. मोदी? अहो ते मोदी आखाड्यातच नाहीत ना, अहो ते वस्तात आहेत. हो, सगळ्या आखाड्यांचे वस्तात आहेत ते. हो, नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली या सांगलीमधून आहे का? हो, सांगलीमधून. काय सांगाल ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही कुणासोबत? कुणासोबत असं काय सांगू शकत नाही, पण जवळजवळ भाजपच्या विरोधात आता आणखी इन्कम्बसी झालेली आहे. काय दुसरं लोक भाजपचे पण आम्हाला वाटतंय, खरं आम्हाला वाटतं काका पाटील निवडून येणार म्हणतात. नाही आता काय विरोधी पक्षाचा कोण उमेदवार आहे यावर बरंच अवलंबून असतं. विरोधी पाटलाकडे चंद्रहार पाटलांचं नाव समोर आलं, ते काय त्याच्याबद्दल काय सांग, काय त्यांना त्यांच्याबद्दल आम्हाला काय माहिती नाही आहे. सांगलीच्या विकासाला उमेदवार कसा पाहिजे? नाही, विकास करणाराच उमेदवार पाहिजे की आता मला सांगा, सांगलीमध्ये तर काय मला सांगा की तुम्ही आता आमची इंडस्ट्री सगळी बंद पडली आहे बऱ्यापैकी, MIDC मधले युनिट बंद आहेत, कुपवाड MIDC बऱ्यापैकी बंद आहेत, कुठे आहे रोजगार, कुठे आहे रोजगार आहे करा केला तर नाही असं नाही आहे, पण यंग पिढीला कसं असला रोजगार नको आहे, त्यांना इझी मनी इन्स्टंट मनीवाले सगळे रोजगार पाहिजे असं आहे. रस्ते आहेत व्यवस्थित? रस्ते काय महापालिकेनं थोडेफार केले, गाडगीळ साहेबांनी काम केलं बऱ्यापैकी चांगलं केलं, गाडगीळ साहेबांचं काम आहे. अजून अजून काय काय आता विकास असतात, आता आम्ही काय एवढं काय सांगू शकत, आम्हाला काय त्यातलं काय जास्त नॉलेज नाही आहे. बाबा नमस्कार. बर, काय सांगाल ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान टाकायचं कुणाला? तसं मी कुणाला टाकू शकत नाही. कोण कामं करेल असं वाटतं, कुठला पक्ष करेल असं वाटतं, मोदी करेल किंवा ही राहुल गांधी यांचा पक्ष करेल? एकही करणार नाही कोण. का हो? नाही, जो तो आपापली कामं करणार, जनतेची कामं करून करणार नाही, एवढं नक्की. बर, काय ह्या सांगली शहराच्या विकासासाठी काय काय अजून करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? भरपूर अनुभव आहे, भरपूर करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? रस्ते करायला पाहिजे, नद्या बघितल्या पाहिजे. खासदार म्हणून आता इकडे चंद्रहार पाटलांचं नवीन नाव समोर येते, तिकडून बघायला गेलं तर काका पाटली संजय काका पाटलांचं नाव आहे, दोघही लायकीचे नाही, आपापले आहेत. निवडून आले की किस भरायची काम आपल्याला, एवढं कामं करतील असं वाटत नाही या अजून विचार. हो नमस्कार, नाव काय? शंकरकांत कवळी. कितलं जाय ना काय काय लोकसभेच्या निवडणुकीला काय वाटते काय होईल? संजय अण्णा, संजय पाटील. संजय काका पाटील, का हो? BJP चे आहे का तुम्ही? नाही ना. काय वाटते, काय काय कामं केल्यात काका पाटलांनी? नाही आहेत म्हणजे त्यांचं काही हे आहेत कामं आम्हाला खूप वाटत. पलीकडे पैलवान आहे चंद्रहार पाटील. होय, काय होईल कुस्ती जोरात लागणार? लागणार किती मग, काय होईल वाटतंय त्याचं? म्हणजे घासाघाशी होईल असं वाटतं.
शहरासाठी कोण चांगल्या पद्धतीने काम करू शकते असं तुम्हाला वाटतं? काम तर सगळेच करतील, पण तिरंगी हे झालं तर सांगता येत नाही कोण निवडून येईल त्यामुळे. काय तिरंगी झाले तर प्रसंगी काय होऊ शकते असं तुम्हाला वाटतं? तिरंगी झालं तर संजय पाटलांना चान्स जास्त. लोकसभेची निवडणूक लागली, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुणासोबत? भाजपसोबत आहे. भाजपसोबत होतो का? बरं, ते मित्र आहेत आपले, लहान कॉलेज मित्र आहेत. काका पाटील काका पाटील खास याच्यापासून आहेत. आठवी नवी दहावी 10 वर्षात काय कामं केल्यात सांगा? काम त्यांचं हे आहे की ते काम आहे भरपूर चांगली, ते काय अडचण आहे. काम आहे ते काम त्यांनी चांगलं हे केलेलं आहे आणि आपले हे संबंधित असल्यामुळं आपण त्यांच्या पाठवून. मित्र तुमचे चॅनेल आमचं बघतात, त्यांना काय संदेश द्याल, अजून काय करायला पाहिजे असं सांगाल सांगलीच्या शहराच्या विकासासाठी? मित्राला मित्राचा संदेश काय आहे? अशी प्रगती आपली होत आहे याला, बाकी त्यांनी इथे सांगलीसाठी कार्यक्रम बरेच हे करतील, कार्य निधी वगैरे आणून तिथला. आपण आणि काय करायला पाहिजे? काय नाही, बाकी काय चालू आहे रेग्युलर ते. ओ मोदी की राहुल गांधी ते आता काय सांगता येत नाही, तर खरं मित्र निवडून यायला पाहिजे तेच. हो नमस्कार, काय सांगाल लोकसभेच्या निवडणुकीला काय वार आहे? काय भाजपच असतो. भाजप कसं काय? मोदी चांगलं आहे म्हणून, वरती मोदी चांगला आहे म्हणून, खालचं कुठं काय के ह्या केपाला म्हणजे काँग्रेस सरकार येईल असं मला वाटतं आहे. कारण काय मथा, कारण जनतेचं काय काय चाललं, काय मोदी हे आश्वासन देत आहे त्यामुळे काय काम होऊ शकत नाहीत असं लोकांचं म्हणणं आहे. तर बदल होण्यासाठी निदान काँग्रेस राष्ट्रवादी येण्याचे असं वाटतं. काका पाटलांनी कामं केलेत का? काका पाटील काय थोडे काय आलेले पहिलवान चंद्रहार पाटील आहेत, काय तो काय करू शकत नाही असं वाटतंय. मग काय तर दिलं तर आपलं विशाल पाटील दिलं तर विशाल पाटलांना काय द्यायला पाहिजे असं तुमचं मत आहे? कारण पूर्वीचं राजघराणं त्यांच्यापासून काम करत आलेले माणसं आहेत, त्यामुळे सत्तेत काँग्रेसवर जनता प्रेम करणारी लोक आहेत. दगड जर ठेवलं तर त्यांना मत देणारे लोक असे काय काय लोक आहेत नावावर. ओ कसा माणूस होता पहिल्यापासून? त्यांच्यामुळे तर हे चांगले सुधारले. शरद पवार, वसंतदादा जयंत पाटील हे हुकमी इतके लोक आहेत. ओ काका काय वाटतंय? लोकसभेची निवडणूक लागली, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विशाल पाटला द्यायला पाहिजे तिकीट, चांगली वाचवत असेल तर खरंच द्यायला पाहिजे. चांगली जर का वाचवत असेल तर विशाल पाटलाला तिकीट द्यायला पाहिजे. हा आमचा माणूस आहे, घरचा माणूस आहे, आमच्या शेजारचा माणूस आहे म्हणून म्हणतोय. मागच्या निवडणुकीला असं काय राजकारण बदललं की त्यांची शीट पडली? त्यांची शीट पडली म्हणजे काय, या लोकांचा काय घोटाळाच आहे सगळ्या प्रत्येकाला, त्याच्यामुळे शीट पडल्या. हा राजकारणच आहे सगळं, सगळी राजकारणी राजकारणी मंडळी गोरगरिबांचं त्यांना काय देणं घेणं नाहीच आहे. हो मतदारांचं काय देणं घेणं नाही, फक्त मतदानापुरतंच. होय मतदानापुरतंच घेऊन काय आहे का, गुंठेवारीची कुठली कामं करतात का, गुंठेवारी चालू करतात गोरगरिबांची, एक गुंठा घेतलेल्या जागेला कधी काय हे नाही म्हणजे व्यवस्थित हे मिळत नाही. खासदार म्हणून कोण असायला पाहिजे तुम्हाला? खासदार विशाल पाटलाच पाहिजे. खासदार म्हणून विशाल पाटलाच पाहिजे. विशाल पाटील विशाल पाटील विशाल पाटील नाही कसं आहे बघा, आपल्या एरियातला माणूस पाहिजेच. हो परकी वाढच नको आम्हाला, परकी वाढ नको. आता विशाल पाटलांना तसं बघायला गेलं तर डावलले म्हणतात, चुकीच आहे ती. तिकीट तिकीट देणार की देणार की त्याला मतदान हे लोक लक्षात ठेव. विशाल पाटलाला मतदान होणार, तिकीट दिलं नाही तर अपक्ष लढावं काय लढू नये? नाही लढाव दे नाही लढाव लढावच त्याने. भरपूर आहे साहेब लक्षात ठेव, प्रोत्साहन भरपूर आहे यायला नाही पाहिजे. घरच आहे घरच आहे ती. हो भाजप ना, भाजप ना आता 10 वर्ष सत्ता आहे. काय केलं सांगा, काय केलं, काय केलं सांगा बरं, काय करा, काय केलं सुद्धा नाही भाजपनं, काय केलं 10 वर्षात काय केलं नाही भाजपनं. तेवढाच विषय आहे, बाकी भाजपनं काही केलेलं नाही. ते राजकारण वेगळा होते, राजकारण वेगळा आहे. हाही आपलं काँग्रेसच्या आम्ही पाठीशी आम्ही राहणार बघा. अरे भाऊ पाठीशी राहायला पाहिजे, दुसरं काय नाही. विशाल पाटलाच्या पाठीशी राहायला पाहिजे. आमचा माणूस आहे, घरचा माणूस आहे, आमच्या शेजारचा माणूस आहे, ते आमच्या कारखान्याजवळचाच आहे माणूस. ते कोण आहे सांगा त्यांना? चंद्रहार पाटलकर अजून नवीन आहेत आणि त्यांना पण अनुभव नाही, ते कशात आम्हाला अनुभव नाही. आता संजय काका अनुभवी आहेत, संजय काकाच आम्हाला योग्य वाटतं. सांगलीच्या या कुस्तीच्या आखाड्यात मग काय होईल? संजय काकांचं पार्ट नक्कीच जड आहे,
काँग्रेसपेक्षा किंवा शिवसेनेपेक्षा किंवा काही कुणाला जाऊन देत, शिवसेनेला जाऊन देत किंवा काँग्रेसला जाऊन देत, संजय काकांचं पारडं नक्कीच जड आहे. काय सांगाल साहेब? बरोबर आहे की हो संजय काकाचं पारडं जड आहे? पारडं जड आहे काका. काय सांगाल? एकच एकच. कोण सांगते की सगळे आमचं एकच आहे, मत सगळे एकच ग्रुपच आहे. काय तो काय हो संजय काका? संजय काका काम चांगलं केलेलं आहे, ग्रामीण भागात वगैरे संपर्क आहे सर्वांशी. मगाशी माणसं म्हणत होती संपर्क नाही, इकडे येत नाही. तसं काय म्हणजे लोकांचं सांगू, लोकांचं काय मत सांग. लोकांना नगरसेवक आणि खासदार यात आधी फरक कळत नाही. खासदाराचं काम काय असते? प्लॅनिंग, नियोजन याप्रमाणे विकास करणं हे खासदार. खासदारच काम लोकांना दोन भेटण्याचं नसते. लोकांना हे कळत नाही की खासदार तुमच्या दारात येऊ शकत नाही, तुम्हाला रोज भेटू शकत नाही. नगरसेवक किंवा याच्यावर ते भेटू शकतात. लोकांचं काय म्हणणं, आमचं पाण्यानं पण खासदारांनाच बघावा, हा मग हे संपर्क नाही म्हणतात. पण खासदाराचं नियोजन काय असते? वरनं त्यांनी हे करा आणि काही म्हणा चांगल्या त्यांनी मंजूर करून आणलेले आहेत. ते पूल व्हायला लागलेले आहेत, कोथळीचा म्हणा याचा म्हणा, त्या दृष्टीने काम चांगलं आहे. अगदीच काय माहिती असं मी 100 असं मी म्हणणार नाही, त्यामुळे 10 of 10 नाही, पण ठीक आहे, चांगलं आहे, त्यातल्या त्यात बरं आहे म्हणायचं. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ असेल, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ असेल आणि हा सांगली लोकसभा मतदारसंघ असेल, या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये असलेलं राजकारण आणि येणारा प्रश्न, तो प्रश्न म्हणजे संपर्क कमी असलेला प्रश्न. आणि ह्या काकांनी आता एक चांगल्या पद्धतीने त्याचं उत्तर दिलेलं आहे की खासदाराचं ते कामच नाही आहे, की ज्या अपेक्षा तुम्ही खासदारांच्याकडून करताय. तर के न्यू चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या लोकांच्यापर्यंत जातो आहे, जशा आहेत तसे जे काही त्यांची मतं आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे. आता आपण ह्या सांगलीमधील गणेश मंदिराच्या समोर आणि तिथं घेतलेला हा रिपोर्ट या भागामध्ये जर का बघायला गेलं तर काका पाटलांचा असणारं वारं आणि बीजेपीच्या दृष्टिकोनातून बीजेपीच्या पाठिंब्याला असलेली मतं अशी पद्धतीचं वातावरण आहे. एकंदरीत बघायला गेलं तर तिकडच्या बाजूला विशाल पाटलांना कुठंतरी तिकीट द्यायला पाहिजे, वसंतदादांचा वारसा पुढे चालला पाहिजे अशा पद्धतीची सुद्धा मतं लोकांनी मांडलेली आहेत. चॅनेलच्या माध्यमातून आपण सांगलीमधील सांगली लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या भागामध्ये जाणार आहे, लोकांना भेटणार आहे, त्यांच्याशी जी काही त्यांची मतं आहेत ही प्रामाणिकपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही जर का चॅनेलवरती नवीन असाल आणि हा आमचा व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनेलला फॉलो करा. आणि के न्यूज चॅनेलसाठी कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.